नमस्कार, मी निलेश चौधरी, MDTV बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने शहादेत तहसील कार्यालयावर आंदोलन. कधी सुटेल मोकाट जनावरांचा प्रश्न, अक्कलकुव्यातील समस्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदर्श शिक्षकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार. अक्कलकुव्यात जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीरांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा. तळोद्यात अहिराणी कलावंत विजय पवारांची विनोदी धमाल. आणि कंजरवाट समाजाच्या वतीनं कंजार महाराज यात्रोत्सव संपन्न. बातम्या आता विस्ताराने. एखाद्याला घर बांधून देणं किंवा घर बांधणं खूप कठीण काम आहे, परंतु त्याहून कठीण काम आहे बेघराला घर मिळणं. शहाद्यात बेघरांनी घरे मिळण्यासाठी काढलेला हा मोर्चा बघा. महाराष्ट्र शासन बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी नवनवीन योजना राबवित आहे, मात्र कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशा गरीब जनतेची दिशाभूल केली जात आहे. शहाद्यातील गरजू गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुलाची अत्यंत गरज आहे. याआधी शासनाने अशा लाभार्थ्यांची यादी तयार करून 11 कोटीचा निधी शहादा नगरपालिकेला दिला होता, मात्र अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा निधी अजूनही सरकारी तिजोरीत तसाच पडून राहिला आहे. अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, तसेच गोरगरिबांना घरं मिळावीत यासाठी शहाद्यात समाजवादी पक्षाच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. शहादा इथे गोरगरिबांना घरकुल मिळावा यासाठी आज तहसील कार्यालयावर उपोषणला बसलो आहेत. शासनाने गोरगरिबाच्या हितासाठी शहादा शहरात 5000 घरकुल बांधून द्यावा, तसेच सुशिक्षित बेरोजगारसाठी कर्ज उपलब्ध करून देता त्यांना स्वयंरोजगारसाठी 10 लाख रुपये अनुदान द्यावे आणि त्यांना जोपर्यंत नोकरी मिळत नाही तेपर्यंत त्यांना पेन्शन लागू करावे, या मागणीसाठी आज आम्ही तहसील कार्यालयावर उपोषण. शहादा तहसील कार्यालयावर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलावर शाह, कादर शाह, रेहाना खाटिक, चिरागुद्दीन शेख, रेशमा सोनवणे, वसीम खान आदी उपस्थित होते. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना रस्ता सुरक्षेसाठी राबविल्या जात आहेत, परंतु अपघात घडविणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न मात्र जैसा ते राहिला आहे. बघा ही बातमी. सगळीकडे स्मार्ट सिटी बनवण्याच्या प्रयत्नात लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्ग जोमाने काम करीत आहे, मात्र याच स्मार्ट सिटीला अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न कोण सोडवेल? अक्कलकुवा शहराची ही बातमी आहे. बेवारसपणे रस्त्यावर फिरणाऱ्या या मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे, त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर रहदारीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जनावरांचा बंदोबस्त व्हावा ही मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. MDTV शुभम भंसाली, अक्कलकुवा. वळत पुढील बातमीकडे. विद्यार्थ्याचं जीवन घडविण्यासाठी शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असते. बालपणापासूनच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिकतेचे गुण गुरुजी विद्यार्थ्यांचे अंगीकारक असतात. अशा गुरुजींचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद यहामोगी सभागृहात हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यात शैक्षणिक विभागात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती घडवून आणणाऱ्या शिक्षकांचा
जिल्हा परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौरजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, उपशिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपण प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात गौरव या ठिकाणी करतो. गेल्या 2 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठा बदल या राज्यात होतो. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या अभियानातून प्रामुख्याने जिल्हा परिषदच्या शाळेमधील शिक्षणाचा दर्जा उंचवावा. कारण ज्यावेळी मी पण जास्तीत जास्त कालावधी जिल्हा परिषदेमध्ये मी घालवलेला आहे, नेहमी जिल्हा परिषदची शाळा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या संतांनी सदस्यापासून गाव पातळीवरच्या सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाची एकच असते आणि ही काय जिल्हा परिषदेची शाळा आहे, इतर काय अशा पद्धतीची परिस्थिती आम्हाला ऐकू यायची. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदेने आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत राहायचे. परंतु गेल्या 2 वर्षापासून मागच्या वर्षी प्रामुख्यानं आणि हे दुसरं वर्ष आहे, आपण ठरवलं की ज्ञान रचनावाद ही एक शैक्षणिक पद्धत अतिशय सोपी आहे, प्रत्येक शाळेत प्रत्येक शिक्षक हे करू शकतात म्हणून आपण प्रशिक्षणाद्वारे हा कार्यक्रम हाती घेतलेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. नन्हे कदम कितनी खुशियां देते हैं, मानो हमें सारा जहां मिल गया हो. कुछ ऐसी सौगातें जिन्हें वो हमेशा अपने पास रखे. जिंदगी के हर मंगल प्रसंगों के साथ दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स. तो आओ जुड़े दीनानाथ ज्वेलर्स के साथ, क्योंकि हमने 1961 से पाया है ग्राहकों का एक अटूट विश्वास. सरकार मान्य 916 होलमार्क ज्वेलर्स, शुद्ध सोने में बंगड़ी, अंगूठी, चपलाहार, पाटली एवं चांदी में पूजा के सभी साहित्य. और हाँ, गिफ्ट देने के लिए चांदी में भी ढेर सारी वैरायटीज. दीनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. विश्रांतीनंतर पुनः आपले स्वागत. जियो और जीने दो असा शांतीचा संदेश समाजाला देणाऱ्या भगवान महावीर स्वामींचा जन्मोत्सव अक्कलकुव्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघा ही बातमी. अक्कलकुवा येथील जैन बांधवांच्या धर्मशाळेत भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान महावीर यांची अहिंसावादी शिकवण जिओ और जिनेदो हा उपदेश समाजाला दिला. अशा महान भगवानाचे जयंतीच्या कार्यक्रमात त्यांच्या मातेने पाहिलेल्या 14 स्वप्नांचे दर्शन करण्यात आले. त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी जैन समाज बांधव आनंद उत्सवात नाचत गाजत साजरा केला. MDTV साठी शुभम भंसाली, अक्कलकुवा. सर्वांच्या लाडक्या दैवताचे आगमन झाले आहे. या गणरायाच्या उत्साहानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तळोद्यात अहिराणी कलावंत विजय पवार यांचा विनोदी धमाल हा कार्यक्रम पार पडला. गणेशोत्सवाला की सर्वत्र विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त खानदेशाचे सुप्रसिद्ध ऐरणी कलावंत विजय पवार यांच्या विनोदी शैलीतून व्यसनमुक्ती व समाज प्रबोधनपर कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार उदयसिंग पाडवी, नगराध्यक्ष रत्ना चौधरी, विश्वनाथ कलाल, सुभाष चौधरी, अनिल माई, गौरव वाणी, अनुप उदासी, अजय सोनोने, हेमलाल मगरे आदी उपस्थित होते. आता बाप से आती माय से समोरा समोर घर से समोरा वटा से आता ना तरी वटा से मोटा सांगर बापले कथा सांगर आवाजा नहीं आणि धाका सांगस मायले मोठा ना घर आवाजा नहीं बिचारा असा समोरा समोर पडतो समोरा समोर पडतो तल्ला कांदळी पटेलला दल्ल्या कांदळी पटेलला तल्ला दादा का देख आणि दल्लीने देखील सर गाणं म्हणलं आ बैठ मेरे पास मुझे देखता रहूं आ बैठ मेरे पास तुझे देखता रहूं तू कुछ कहेगा मैं कुछ कहूं तू कुछ कहेगा मैं कुछ कहूं आ बैठ मेरे पास तुझे देखता रहूं आ बैठ मेरे पास कसं जसा फुकरा पाणी देणार दल्लीने दल्ला इशारा करत दूर की जेवली का दल्लीने मान आलं वय मानती हा सांगी आणि का नाही सांगी काही समजत नाही काय करी सांगली लागली काय जमाना होता आणि काय जमाना होता मी ते एकदा सांगतो माझा पोहो की ज्यांनाकडे मायबाप शेत ज्यांनी मायबापची सेवा करी त्यांनी चारी कीर्तन सेवा करी ज्यांनी मायबापची सेवा करी त्यांनी प्रत्येक भगवानची सेवा करी काय कुठे दूर जाऊ नका आपला धर्माज मायबाप आपला देव शेत पण त्या देवले जो ओळखी जो पाठी केले ते समजी ते काय कुठे समजायचं. MDTV साठी सुधाकर मराठे, तळोदा. समाज आणि समाजाचे दैवत बातमी आहे कंजरभाट समाजाच्या कंजर महाराज यात्रा उत्सवाची. महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात कार्यक्रम पार पडला. कंजरभाट समाजाच्या महाराष्ट्रातील निवडक उत्सवांपैकी श्री क्षेत्र कंजर महाराजांचा यात्रोत्सव आहे. मुंबई आग्रा महामार्गावर देवभाने येथे महाराजांचे मंदिर आहे. नंदुरबार शहरात कंजरभाट समाजाच्या वतीनं महाराजांचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बंटी नेटलेकर, अशोक बाटुंगे, मंगल टिंगे, मंगल टियंगे, मनोज चव्हाण, नरेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. जयकर बाबा की जय. जयकर बाबा की जय. जयकर बाबा की जय. चलो थोड़े चलो कापडना चलो कापडना चलो जयकर बाबा की जय. जयकर बाबा की जय. जयकर बाबा की जय. कंजर बाबाची इथं जयंती व त्यांचे कार्यक्रम करतात आणि सादर करतात आणि प्रत्येक गावात महाराष्ट्रात या देशात आमचे कंजर समाजाचे लोक त्यांचे कार्यक्रम करतात आणि आज आम्हाला आनंद वाटते की आमचे पण कंजर बाबा त्यांचे भक्ती मार्गाचे होते आणि आमचे कंजर बांधव समाज त्यांची पूजा करतात. जसंच आमचे दोंड्याच्यातले सगळे समाज त्यांनी जास्त मेहनत करून त्यांना उजागर केले. राजन मलके, विनोद मलके आणि दोंड्याच्यातले सगळे समाजांनी आम्ही त्यांचा पण आभार मानतो. बंटी भाऊंचा पण आभार मानतो जे समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात आमचे समाज आज त्यांचा दिवस मनावत आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते दिनानाथ एस श्रॉफ ज्वेलर्स, तिलक रोड, सराफ बाजार, नंदुरबार. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने शहाद्यात तहसील कार्यालयावर आंदोलन. कधी सुटेल मुकात जनावरांचा प्रश्न, अक्कलकुव्यातील समस्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदर्श शिक्षकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार. अक्कलकुव्यात जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीरांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा. तळोद्यात ऐरणी कलावंत विजय पवारांची विनोदी धमाल. आणि कंजरभाट समाजाच्या वतीनं कंजार महाराज यात्रोत्सव संपन्न. हे होतं आजचं बातमीपत्र.
पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.